लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या काही महिन्यांपूर्वीच रस्ता रुंदीकरणासाठी सातपूर येथील समृद्धी नगर येथील काही घरांच्या भिंती काढण्यात आल्या होत्या, मात्र 9 महिने उलटून सुद्धा रस्ता रुंदीकरण झालेलं नाही। मात्र या रस्त्यावर असलेल्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचं चित्र सध्या सातपूरच्या अशोकनगर परिसरात दिसत आहे। संपूर्ण अशोकनगर पोलीस चौकी जवळील असलेल्या या गाळेधारकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानाबाहेर पत्र्याचे शेड टाकत अतिक्रमण केल्याने सातपूर अतिक्रमण विभाग या गाळेधारकांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला जात आहे। या गाळेधारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल सुद्धा बुडत असल्याचं समोर येत। अशोकनगर पोलीस चौकीपासून ते स्टेट बँक जवळ रस्त्यालगत असलेल्या अनेक गाळेधारकांनी आपल्या दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने अतिक्रमण विभागाने या ठिकाणी कारवाई करून हा सर्व परिसर अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी देखील केली जाते। या गाळ्यांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अतिक्रमण केलेल्या पत्र्यांच्या शेड खाली अनेक टवाळखोरांचा वावर असल्याचं समोर येत आहे, त्यामुळे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा या टवाळखोरांचा कुठल्याही प्रकारे शोध लागत नाही हे विशेष। दरम्यान सातपूर अतिक्रमण विभागाने अशोकनगर पोलीस चौकीपासून ते स्टेट बँकेपर्यंत असलेल्या रस्त्यालगत गाळेधारकांनी केलेल्या अतिक्रमणावर सातपूर अतिक्रमण विभाग कारवाई कधी करणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।